राज्यातील रेशन दुकानदार विविध मागण्यांवरून बेमुदत संपावर गेलेत नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्या विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार बेमुदत संपावर गेलेत कांदा चणाडाळ मुगडाळ रेशन दुकानात द्या टू जीऐवजी फोर जी ई पास मशीन द्या यासह विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय सांगलीच्या इस्लामपुरातून याच संपाचा आढावा घेतलाय कुलदीप माने यानं नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यभरातील रेशन दुकानदारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू केलाय आज आ, या संपाचा पहिला दिवस आहे आपण सध्या इस्लामपूरमध्ये आहोत आणि इस्लामपूरमधील एका या ठिकाणी गल्लीदल चित्र जर पाहिलं तर सकाळपासून हे रेशन दुकान पूर्णपणे बंद आहे ज्या प्रमुख मागण्यासाठी हे बेमुदत संप पुकारला जातो रेशन दुकानदाराकडून त्यामध्ये मार्जिन इन्कम गॅरंटी पन्नास हजार करा मार्जिन मनी तीनशे रुपये करा टू जी ऐवजी फोर जी पॉज मशीन द्या आनंदाचा सीधा जी सरकारची महत्त्वाची योजना मांडली जाते ती योजना कायमस्वरूपी वाबवा कांदा चणाडाळ तुरडाळ मुगडाळ रेशन दुकानात द्या यासह विविध मागण्या आहेत या रेशन दुकानदारांच्या आणि या मागण्या घेऊनच या रेशन दुकानदारांनी आजपासून संपाला सुरुवात केले हा बेमुदत संप असेल अशा पद्धतीचा इशारा या रेशन दुकानदार संघटनेकडून दिला गेला आहे आणि त्यामुळं नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच या संपामुळं मात्र ते रेशन दुकानदाराचे ग्राहक आहेत त्यांची मात्र मोठी अडचण होणार आहे जे एकनी चे, चे, या ठिकाणी लाभधारक आहेत रेशन दुकानाचे रेशनचे त्यांना मात्र या ठिकाणी रेशनचे साहित्य नेण्यामध्ये ने, अडचणी येताना दिसून येतात आणि आज या बेमुदत संपाला सुरुवात झालेली आहे सरकार या रेशन दुकानदारांच्या मागण्याकडे कशा पद्धतीने बघतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे पर्सन निलेश शेवायासोबत कुलदीप माने एबीपी माझा इस्लामपूर सांगली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट